ॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसं आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल तर आता उन्हाळ्यात सगळ्यांची घाई असते ती वाळवणीची रेसिपी बनवण्यासाठी तर आज मी ही केलेली आहे पहिली सुरुवात तर ॲक्च्युली जो शिल्लक भात असतो भात दोन तीन दिवस शिल्लक राहिलेला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला तर भातामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये आता बघू शकताय तुम्ही तर तेच मिश्रण मी गॅसवर असं गरम करून घेते यामध्ये थोडासा खायचा सोडा घातलेला आहे जास्त वेळ लागत नाही फक्त एक कडे येईपर्यंत उकळून घ्यायचं आणि यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते तर जिरे माझ्याकडचे संपलेले आहेत त्यामुळे मी घातलेले नाही आहेत यामध्ये थोडे जिरे घातले तरीही चालतील चिली फ्लेक्समुळे एक वेगळा फ्लेवर येतो आणि चव छान येते तर एवढं कामातनं एवढी बिझी असताना या गोष्टींसाठी कसा वेळ काढते तर हा असा वेळ काढते मी तर दुपारी सगळी कामं झालेले आहेत अजून भांडी पडलेली आहेत भांडी आल्यानंतर घासेन मी तर सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यामुळे पर्याय नाही आहे तर म्हटलं भात शिल्लक होता रेसिपी पण होईल आणि तुम्हाला एक आयडिया भेटेल छान तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो शिळे जेवण वगैरे खायला नको वाटतं तर शिल्लक भात राहिला तर आता तुम्ही ही पापड बनवायला सुरुवात करा तर इकडे याला कड येतो म्हणजे उकळी येते तर न शिजवता देखील पापड होऊ शकतात तर मी अगदी डिटेल रेसिपी ब्लेस फूडवर देखील आणि हॅपी लाईफ विथ ऋतूवर देखील दाखवलेली आहे तर हे बघा मिश्रण असं व्हायला पाहिजे मी एका ताटलीवर म्हणजे ताटावर मिश्रण पसरवले तर पण ते असं छान थिक आहे तर खूप पातळ पाण्यासारखं असं नाही करायचं थोडंसंच पाणी घालून मिश्रण बारीक करून घेऊन छान शिजवलेलं आहे तर हे बघा आज नेमकं मनात आलं की पापड करूयात आणि तेवढ्यातच काय झालं आहे की आभळ आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळे ऊन नाही आहे आता मी काय नेहमीप्रमाणे ॲडजस्टमेंट आणि आयडिया तर हे प्लास्टिकचे पेपर होते हे शक्यतो वाळवणीसाठी येतील म्हणूनच ठेवलेले ज्यावेळेस घराचं काम सुरू होतं त्यावेळेस काही ना काहीतरी पॅकिंग यायचं त्या वस्तू आल्यानंतर हे असे पेपर होते ते मी ठेवलेले आहेत तर डायनिंग टेबलवर हा पेपर असा व्यवस्थित अंतरलेला आहे पुसून आणि त्यावर असे छान पसरायचे तर मध्यम आकाराचा या, एक चमचा घेतलेला आहे आणि या याने काय करायचं एकदम पातळ आधी नाही पसरवायचे नकळत साधारणतः जाड असे दाखवते तसे कारण खूप हेच आता जे पसरवलेले आहेत ते सुकल्यानंतर खूप पातळ होतात तर अतिशय आपण सुरुवातीला पातळ जर पसरवले तर ते त्या कागदाला चिकटून राहणार त्यामुळे साधारणतः जाडसर असे पसरून घ्यायचे आहेत तर तुम्हाला वाळवणीच्या रेसिपीज करायच्या असतात म्हणजे वाळवणीचे पदार्थ करायचे असतात तर उन्हाळ्यात सगळ्यांकडेच हे केलं जातं आता बा मार्केटमध्ये तयार भेटतं पण शेवटी आपण घरी केलेल्याची चव आणि मज्जाच वेगळी असते तर मी आजपासून सुरुवात केलेली आहे आणि नेमकं ऊनच गायब झालेलं आहे तर हे फॅनखाली देखील सुकतात त्यामुळे जर तुमच्यापैकी असे असतील की त्यांना वेळ नाही आहे अगदी तुम्ही रात्रीचं देखील हे केलं तरीही चालतील बाकीची मदे मदे तर रात्री मला बाकीचे कामं आहेत त्यामुळे मी हे आत्ता करत आहे तर आशूची लुडबुड सुरू होती मध्ये मध्ये की मला देखील करायला दे म्हणून तर फॅन सुरू केलेला आहे मी आणि फॅनच्या वाऱ्याखाली हे बनवते तर कितीही बिझनेसवुमन असलं कितीही मोठ्या पोस्टवर तुम्ही असा काही असा बायकांची ही काही कामं आवडीची असतात आणि ठरलेली असतात तर मला पण या गोष्टी खूप आवडतात आणि दरवर्षी मी पापडाचे थोडेफार कासेना प्रकार करते तरी बघा आता उभं राहून हो कंटाळ आलेला त्यामुळे म्हटलं थोडं बसून निवांत करूयात तर डायनिंग टेबलचा जे वापर जेवणासाठी तर होतच नाही आम्ही जेवायला याच्यावर कधी बसतच नाही पण बाकीच्या कामासाठी भरपूर होतो याचा वापर तर तुम्ही कोणकोणत्या वाळवणीच्या रेसिपी केल्या हे देखील के नक्की सांगा तर जस जशा जमतील तस आहे मी वाळवणीच्या एक एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तांदळाचे पिठाचे पापड देखील छान होतात पण शिल्लक भात राहिला तर काय करू हा प्रश्न पडला तर तेला तो तेल न घालवता किंवा बाकी झंझट न करता पापड तरी तुम्ही करू शकता आणि अगदी वर्षभर हे पापड राहतात तर हे बघा सगळे पापड अशा पद्धतीने पसरून घेतलेले आहेत आणि चिली फ्लेक्समुळे किती छान दिसते ते बघा तो फॅन सुरू आहे किचनमधला त्या ताटामध्ये दे देखील असं घालून घेतलेलं आहे आणि बघा तुम्हाला वाटेल पापडांच्या भोवतीशी डिझाईन काय केली आहे तर ॲक्च्युली फॅनच्या वाऱ्यामुळे तो पेपर असा उडू नये म्हणून इथे छान ते आर्टिफिशियल फ्लॉवरचे पॉट आहेत ते ठेवलेले आहेत इथे देखील फॅन लावलेला आहे तर चला पापड तरी घालून झालेले आहेत आता मी माझे बाकीचे कामं करते तर एक काम करायचं म्हटलं तर दुसरं काम थोडं का असेन राहतं त्यामुळे आता भांडी जी आहेत ती रात्री येऊन घासेन मी केव्हा वेळ भेटला तर जाताना देखील घासेन तर आधी पटकन चहा ठेवते कारण ही संध्याकाळची चहाची वेळ झालेली आहे संध्याकाळ म्हणजे काळोख नाही झाला आहे तर मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे हल्ली मोबाईलचं स्टोरेज मोबाईलचं स्टोरेज देखील शॉर्ट होतं आणि मध्ये मध्ये ह्याची सेटिंग आपला पण चेंज होते तर हे बघा ह्या असं तुम्ही बघू शकताय काळोख तर जर ऊन असलं असतं तर पटकन पापड सुकले असते पण काही हरकत नाही अगदी फॅन खाली देखील एक दिवसात सुकतात त्यामुळे ज्या कोणाला पापड करायचे तुम्ही फॅनखाली देखील नक्की करू शकता तर चहापुरते कप मी धुवून घेते तर दिवसभर मी मेडिकलमध्ये असते रात्री खूप उशिरा येते रात्री यायला मला साडे अकरा सव्वा अकरा हमखास होता खाली पण तरीही या गोष्टींमध्ये दे देखील मला भरपूर इंटरेस्ट आहे तर चहा ठेवलेला चहामध्ये दूध होते आणि हे बघा आता मेडिकलला जायची वेळ आलेली आहे कपडे चेंज केलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये असे फेंट फेंट कपडे जरा घालायला बरे वाटतात त्यामुळे शक्यतो असे लाईट कलरचे टॉप वगैरे घेतलेले आहेत तर चला चहा तरी झालेला आहे चहा ओतते या तुम्ही पण चहा प्यायला तर काही काही ठिकाणी पाऊसदेखील पडलेला आहे आणि सध्या व्हायरल इन्फेक्शन वाढलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या या चहा एन्जॉय करायला तर ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे आ आदल्या दिवशीची क्लिप आहे तर आम्हाला जी कामं करायची असतात ती शक्यतो बाहेर जाण्याची ती दुपारची करतो आम्ही नाहीतर संडे किंवा मग ठरल्यानंतर रात्री एक बाराच्या पुढची सगळी कामं असतात तर बरेच दिवस झाल्या भाज्या आणल्या नव्हत्या त्यामुळे आलेला बाजारमध्ये आणि हे बघा पोतं घेऊन मिस्टर कर तयार तर आतला तर व्हिडिओ काय काढलेला नाही आहे तर भाज्या आणि नाही म्हणता म्हणता थोडंफार इकडचं तिकडचं सामान ट्रॉली भरलेली आहे आणि आता हे सगळं पोतात भरणार आणि घेऊन जाणार तर काही गोष्टी आमच्या ठरलेल्याच आहेत ते बघा रखरक्तं ऊन होतं आणि त्यामध्ये शशीने मस्त मलाई लस्सी घेतलेली आहे तर आम्ही आलेलो आहोत जसवंतच्या इथे जसवंत स्वीटच्या इथे अशासाठी समोसे घ्यायचे होते मग म्हटलं आता डायरेक्ट मला मेडिकलमध्ये जायचं घरी जायला वेळ भेटणार नाही त्यामुळे चहा वगैरे तर काही नाहीच मग मी पाणीपुरी घेतलेली आहे आणि शशीने मस्त मलाई लस्सी घेतलेली आहे तर पाणीपुरी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आणि मिस्टर होडवडेकर आलेले आहेत तर अशा तप्त्या उन्हामध्ये लस्सी पाहिजे मज्जाच वेगळी आहे ना छान आहे ज्याची लस्सी तर मला पाणीपुरी खायची होती त्यामुळे मी लस्सी घेतलेली नाही तर आता सार बाजारमध्ये जाऊन आलो जी खरेदी करायची होती ती खरेदी केलेली आहे आणि आशासाठी समोसे घ्यायचे होते मी घेतलेली आहे इथे पाणीपुरी चटपटी आणि शशीने घेतलेल्या आहे लस्सी आता पाणीपुरी खाणार तर हे बघा स्टार बाजारमधून आणलेल्या भाज्या सगळ्या अशा नीट करून या कंटेनरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे स्टोरेजचे डबे खरंच खूप उपयोगी पडतात अजिबात भाज्या माऊ पडत नाहीत लिंबू महाग झालेले आहेत त्यामुळे लिंबू साठवायचे असतील तर काचेच्या बरणीमध्ये असे कोरडे पुसून ठेवायचे ते अगदी महिनाभर व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाहीत तर ब्रोकली मुळा तर उन्हाळ्यामध्ये कच्च्या खाण्यासाठी देखील काही भाज्या आणलेल्या आहेत आणि फ्लॉवर आशुला अशुला पावभाजी आवडते त्यामुळे लादीपाव आणलेले आहेत तांदूळ संपलेले आणि गेल्या वेळेस मी डीमार्टमधून हे बघा हा डब्बा आणलेला आहे ऑफरमध्ये होता तर चारशे नव्याण्णव त्याची किंमत होती ही एकशे नव्याण्णव रुपयाला तो भेटलेला आहे आणि आमच्या घरी मेडिकलवाल्या असल्यामुळे औषधं वगैरे असतात कोणते अचानक मागायला येतात त्यामुळे आणि ही फूड केअर क्रीम आहे याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नंतर शेअर करेल तर अशा आहे माझे हे बिझी रुटीन आणि पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा होईल तितक्या कमेंट करा महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटा नव्या ब्लॉग्सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे व्हिडिओज बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी गॉड ब्लेस यू ऑल स्टे हॅपी बाय बाय आणि सगळ्यांना एक नम्र विनंती की होईल तितका कमेंट करा आणि तुमचं सहकार्य не имея суда